जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोधो दशक दूसरा। मूर्ख लक्षण नाम। समास सावा। तमोगुण लक्षण श्री राम। मागा बोलिला रजगुण, क्रिये सहित लक्षण। आता एका तमोगुण तो ही सांगी जैल। संसारी दुःख संबंध, प्राप्त होता उठे खेद। का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण। शरीरी क्रोध भरता, नोळखे माता नोळखे पिता। बंधु बहीण कांता ताडी तो तमोगुण। दुसऱ्याचा प्राण घ्यावा का आपण स्वयं द्यावा। विसरवी जीवा भावा तो तमोगुण। भरले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे। नाना उपाय नावरे तो तमोगुण। आपला आपण शस्त्रपात, पराव्याचा करी घात। ऐसा समय वर्तत तो तमोगुण। डोळा युद्धची पहावे, रण पडले तेथे जावे। ऐसे समय घेतले जीवे तो तमोगुण। अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे। अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण। क्षुधा जयाची वाढ, निर्णय कडू अथवा गोड। अत्यंत जोका मूड तो तमोगुण। प्रीतिपात्र गेले मरणे, तया लागी जीव देणे। स्वयं आत्महत्या करणे तो तमोगुण। किडा मुंगी आणि स्वापद, याचा करू आवडे वध। अत्यंत जोका कृपामंद तो तमोगुण। स्त्री हत्या, बाळहत्या, द्राव्या लागी ब्रह्महत्या। करू आवडे गोहत्या तो तमोगुण। इसाळा चेनी नेटे, विष घ्यावेशे वाटे। पर्वध मणी उठे तो तमोगुण। अंतरी धरुण कपट, पराचे करी तळपट। सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण। कळह व्हावा असे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे। अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण। युद्ध देखावे ऐकावे, स्वयं युद्धची करावे। मारावे की मरावे तो तमोगुण। मत्सरे भक्ती मोडावी, देवाळये विघडावी। फळती झाडे तोडावी तो तमोगुण। सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती। पाप भय नाही चित्ती तो तमोगुण। ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रांस देणे खेद। करू आवडे अप्रमाद तो तमोगुण। अग्नि प्रलय, शस्त्र प्रलय, भूत प्रलय, विष प्रलय। मत्सरे करी जीव क्षय तो तमोगुण। परपेडाचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास। संसाराचा नाही त्रास तो तमोगुण। भांडण लावून द्यावे, स्वयं कौतुक पहावे। कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण। प्राप्त झाली या संपत्ती, जीवांस करी यातायती। कळवळा नये चित्ती तो तमोगुण। नावडे भक्ती नावडे भाव, नावडे तीर्थ नावडे देव। वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण। स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे। अकर्तव्य करी तसे तो तमोगुण। ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने नसाहे। शीघ्र कोपी निघून जाय तो तमोगुण। उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे। काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगुण। चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास। मल्लविद्या भावी जास तो तमोगुण। केले गाळाचे नवस, राडीबेडीचे सायस। काष्ठयंत्रे करी छेदी जिव्हेस तो तमोगुण। मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपाळावे। स्वयं शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण। देवांस शीर वाहावे, काते अंग समर्पावे। पडणी वरुण घालून घ्यावे तो तमोगुण। निग्रह करुण धरणे, कांते टांगुण घेणे। देवद्वारी जीव घेणे तो तमोगुण। निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान। अपणांस घ्यावे पुरुण तो तमोगुण। सकाम जेका अनुष्ठान।
काते वायु निरोधन अथवा रहावे पड़ोन तो तमोगुण नखे केश वाढ़वावे हस्तची वरती करावे अथवा वाक्शून्य वहावे तो तमोगुण नाना निग्रही पिंडावे देह दुखे चरफड़ावे क्रोधे देवास फोड़ावे तो तमोगुण देवाची जो का निंदा करी तो आशाबद्ध अघोरी संत संग न धरी तो तमोगुण ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक ऐसे व्रत वर्ते तो तमोगुण परी हा पतनास कारण मोक्ष प्राप्तीचे लक्षण नवे येणे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी व्हावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्व गुण तेचे असे निरूपण पुढले समाशी इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमगुण लक्षण समास सहावा जय जय रघुवीर समर्थ। तुम्हाला जो का हा व्हिडिओ आवडला असेल ऐकण्यासाठी श्रवणासाठी तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद आणि जय महाराष्ट्र। आणि तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि वाचिंग केल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।